श्री ग्रामदैव भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव 2024 या ग्रामदैवताच्या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून गोविंद नगर नाईकवाडी हलवणी वस्ती कोंडाळकरवाडी गायकवाड वस्ती केळी वस्ती यांनी ही सुंदर कुस्तीचा मैदान घेतलेला आहे. सगळ्याला माहिती ही पोरं काय नाही वसली का आणि खरखरी शेतो ठोकलेला आहे सन्मान एका पेंटरचं पोर नोंद का सगळ्यांनी दोघांची वाहवाय दोघांचं कौतुक आहे. दया पाटलाचा मोबाईल चालू झाला कॅमेरा ऑन झाला व्हिडिओ शूटिंग थोड्या दिवसाला युट्यूब चॅनलला त्याची कुस्ती दिसणार संभाजी आणि इकडे मगरवाडी कर विजयी झालेला आहे स्वराज ताकोरे मगरवाडी हातवरती कर पिंटू माथा किरके शेरे जिवाळी पिंटू माथा साहेब आपण कुस्ती अरे बापरे माथा साहेब आत्या तिनं ओपन टू फिनिश करून टाकला संभा खाडीला आणि आपल्या शिवाचे कुस्तीला सुरुवात करावी. ही माझ्या समोरची गर्दी सगळी कमी करताय ना काका काका ही सगळी गर्दी कमी करा पाहिजे ही कुस्ती दिसत नाही. सहा कुस्त्या चालवाय भव्य दिव्य कुस्त्या खाडा माननीय श्री ज्ञानदेव गोळे यांच्या आशीर्वाद कुस्ती राखत्या मग घ्या विरेन साळुंकी मगरवाडी हात वरती करा चालला मा आणि शिवाजी गायकवाड भवानी नगर इथे गर्दी कमी करा जरा दोन मिनिटं इकडे तुम्ही सगळे सगळे खाली या खाली या जरा आतले खाली या खाली या मामा काका मामा आजोबा खाली या सगळे खाली या खाली या बसण्याची फार सुंदर व्यवस्था केली. हो प्रिन्स विजयाला मगरवाडीला बोलला पाहुण्याच्या हस्ते प्रत्येक कुशी नेत्या हस्ते आणि सांत्वनकार शिवाजी राम साहेब शिवाजी राम साहेब आज या कुशी लावण्यासाठी काशीनाथ पिंगळे साहेब पत्रकार काशीनाथ पिंगळे पत्रकार इथं हजर झालेले आपला हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याही हस्ते कुस्ती लागणार बांगडी लावण्याचा प्रयत्न हुकलेला आहे. श्री ग्रामदैव भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव 2024 या ग्रामदैवताच्या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून गोविंद नगर नाईकवाडी हलवणी वस्ती कोंडाळकरवाडी गायकवाड वस्ती केळी वस्ती यांनी ही सुंदर कुस्तीचा मैदान घेतलेला आहे. होईल एक नंबर कोर्ट पासून अनिकेत कदम सरांनी पुकार दिलेला आहे लवकर या लवकर बारामती प्रथमेश माने सोमंतई अंगले सुंदर आणि तुकाराम जिल्हा तिकडं पालसाचं ऐकायचं हनुमंत पवार असा झपाटा कालडचा पोरगा विजय समाधान हे असो आज आता पहिलं स्वाई म्हणले ऋषिके कळवा तिकडा पंचाय इकडं गुणावरची कुस्ती लागलेली गुण येण्याचा टोकात प्रयत्न झालाय आणि अस्मिता असणारा खेळ म्हणजे कुस्ती आणि कुस्ती परंपरा विहातपणे वाढवण्याचं टिकवण्याचं जगवण्याचं कार्य करतात. श्री भैरवनाथ जोगेश्वर यात्रा उत्सवानिमित्त मगरवाडीकर ग्रामस्था आणि यात्रा कमिटी आज या चॅम्पियन तानाजी कुसोटे फार मोठा अट्टास करून राहिले त्या कुस्तीसाठी आणि नवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून पहिलवान ऋषीनं निर्णय दिला तानाजी कुसोटेंचा पट्टा कार्यक्रम सर आणि ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी कुसोटेंचा पट्टा विजयाला जिंकला पिंगळे पहिलवान विजयाला मंगळवाडीचा कार्तिक किडके अनशदान उतार आज यायचं आता सोमनाथ शिंदे कुस्ती चालू आहे
हर्षद केसरी आणि रोहित आठवणी गडबड करू नको तिथं. मुंबई महापौर केसरी भारत बारामती कुस्ती केंद्र तो पाणी टाकलेला जिथे बर का आणि बापूर सोरटेच आहे आखाड्यावरती आलेले माननीय श्री बापूराव चोरटे यांच्या आशीर्वादाने कुस्तीची सलामी होते. कुणाचा पठ्ठा रे असलम मोलाणीचा पठ्ठा विजय झालेला केतकी निमगाव असा पैलवान नाही असा कुस्ती शौकीन नाही की त्या गावाला कोण ओळखत नाही. जेठ्याची कुस्ती चालू झाली पलीकडं आणि तुफानी ताकदने बोलावला मुंबई महापौर केसरी भारत मधनेचा पट्टा आहे नाही पण त्या भारत मधनेच्या गाववाला येतो विसा मारला त्या पण थोड्या दिवसात फार मोठं नाव केलं त्या जेठ्यानं. वागतचा पैलवान बारामती तालुक्यातला नोंद घ्या सगळ्यांनी तुफानी ताकदने बोलावला भारत मधनेच्या गाववाला येतो आणि भारत मधनेचाच पट्टा आहे. पैलवान ऋषिके गावडे विजयभाऊ सोरटे आत यावं सुलक्ष द्या सुलक्ष द्या व्यवस्थापक माननीय श्री विजयभाऊ सोरटे यांना विनंती मैदानात होळकर येत आहेत मैदाना मी म्हणलं दुसरं कुठलं मोठं अंगीकडनं कोल्हापूर वरनं आले का जनमानसाच्या हृदयाची आसनावरती आवड असणार व्यक्तिमत्व आणि माननीय श्री संग्रामी मोतीबा आणि त्या मोठी बागेतील सुंदर गुलाब म्हणजे ऑल इंडियाच्या तानाजी बापू सोरटे आज त्याचे सगळे दिवा नावाचे सहकारी हजर आहेत. दुहेरी पाठ पैलवान दुवे काय निर्णय देतात राहुल टकले म्हणतात त्याला एक कर्कटारी विजयाची राजकीय विजय होत असतोय आणि मनोवाईचं नाव तानाजी बापूंचं नाव मोठं राहुल टकलेला 200 रुपये राहुल येणार आहे का राहुल पक्षी घेऊन जायचे खाल्ली झाड मरती चांगली गोष्टी साहेब ती खूप चांगली पुढे तुम्ही करून द्या पोलीकडेला अलीकडे घ्यायला पोलीस अधिकारी साहेबांच्या आशीर्वादाने कुस्तीची सलामी होती पोलीस प्रथा आणि कुस्ती एक अतूट प्रांत आहे. राजेंद्र गावडे असतात आपल्याला विनंती आपण अखाड्यावरती यायचे पण विराज हातवर्तिंग साई गर्जे हातवटीकर भवानी नगरचा पैलवान आहे आणि मुरुंकर हातवटीकर हातवटीकर राजेंद्र गावडे यांच्या आशीर्वादाच्या कुस्तीची सलामी होणार आहे. आणि बराच खाचारी खाते कुस्तीमध्ये सहा सात सात कुस्त्या चालवल्या भाऊ फार सुंदर आणि मोठं आपल्याला पण आयोजन केलेलं आहे. यश लाईन मुराळे यांची वरून ओमला 100 रुपये बक्षीस आहे आणि अजित काकांनी पाठवून थाप टाकली राजेंद्र गावडेचा पट्ट विजयाला साई गर्जे म्हणतात त्या भवानी नगरचा मंगळवारी भागवे अत्यवाणी व्यक्तिमत्व पेटीचा आणि अभिषेक सोमविषयी सोमंत्रणीचा पाहुणे त्याच्या गोष्टीला विजय झालेला करण्यासाठी आत या मान्य श्री गणेशी मुंबई महापौर केसरी भारत मध्येचा पट्टा विजय गौरव कसबे लवकर तयारी करा धीरज हिवळकर आणि सुनील मोहिते कोला सरकार का येत नाही
पिंटू शेला साहेब खुशी लावण्यासाठी आपल्या विनंती इतकी निमगावचा पोरा झाला. सांगा ना निवृत्ती सोडले साहेब आले त्याबरोबर किशोरजी शेरा साहेब आता कुठे लावण्यासाठी आणि इथे गर्दी कमी करा तुम्ही सगळे बसून एका साईडला या सगळे पैरवांना खाली घ्या आदर्श युवकांची तुझी बुद्धी लागली आणि एक विद्याविभूषित पैरवान राजेंद्र रावळेचा पट्टा विजयाला जोड्या जोड तोडू लागतो महाराष्ट्राची वजन गटाची जोडी तगडी पोराने एकमेकांसमोर ठाकली आणि राणी विजयराणी पट्टा पट्टा विजयाला महिला महाकेसरी अमृता पुजारी आपल्याला विनंती आहे अरविंद शेजाऱ्यांकडून 500 रुपये मामाने दिलेल्या भाज्याला आणि मुलीच्या उचलेले चला पत्रकार भाषणाची पिंगळी साहेब विनंती करतो आज या पत्रकार भाषणाची पिंगळी साहेब मी आणि कलाजन सोमंत्रीची कन्या बरोबर ना काला जंगलावरती विजयी अतिशय लढाऊ महिला कोसी गेली बघा शवास काळा करा काळा तुम्ही सांगितल्या सगळ्या मजावरती विजय मिळवणार बापू सरगड म्हणतात त्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनी पुरस्काराचे मारकरी काकासाहेब पवारांचा पट्टा विजयासाठी आणि दर्शन घेण्यासाठी चला लवकर सगळे उत्सुक आहेत आतुर आहेत आत घेऊन जावा मुली लढतायत मैदानात बॉक्स मधले सगळे पैलवान फोटोतले पैलवान तयारीला लागा माऊली कोकाटी इंदापूर तालुका प्रकाश बनकर पुऱ्या उंचीचा माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा तांबड्या लांगेचा दोन्ही पायाला काळ निक्या परिधान केलेला उंचीला थोडा जवळ असलेला प्रकाश बनकर सदाशिवनगरचा पैलवान आहे गंगावेश तालमीला सराव करतोय कोल्हापूरला आणि निळ्या लांगेचा संगमरवरी दगडातला कोरीव पुतळा माऊली कोकाटे दोघांच्याही घराण्याला कुस्तीचा वारसा दोघांसाठी टाळ्या करा जरा दोघांसाठी आणि विनयशीलता आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय तो तर त्याचा शिंगार असतोय पंचाचा निर्णय मान्य केलेला आहे माऊलीनं दोघांचं कौतुक आहे आणि ताबा गेलेला आता प्रकाश कर ऐकलेलं माऊलीनं आणि बजरंगबलीचा जय जयकार करायचा आहे मोठ्यानं हात टाकून निघण्याचा प्रयत्न आणि किल्ली तोडली हो गर 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 टाळ्या 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 संग्राम याला म्हणायचं कुस्ती संग्राम भाऊ जपून बसा मोठ्यानं बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे सर्वांनी बोला बजरंग बली की तोंडात काय असलं तर थुका देवाचं नाव मोठ्यानं घ्या देवाचं नाव घ्यायला कंजूशी नको
नामा परी तत्व नाही रे, वायानिक पंथा जाऊ नको, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। कलियुगातला सगळ्यात सोपा मार्ग, कुठं जप तप वनांतरी जायची गरज नाही, खालीच वैसोनी करा एक चित्त, आनंद आनंद आळवावा, मोठ्यानं नाव घ्यायचं देवाचं। बोला वजरंग बली की, बोला वजरंग बली की, भैरवनाथाच्या नावानं। वा अवघी दुमदुमली मगरवाडी, याच साठी केला होता अट्टाज म्हणायला लागलेले सर्व ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी। समाधानाचं ते चेहऱ्यावरती झळकायला लागलेलं आहे संग्राम भाऊंच्या। शांतता आणि स्तब्धता, कुस्ती तल्लीन झालेले सर्व प्रेक्षक। कुस्ती आर पार होणार निश्चित, निकाल लागणार, निकाली होणार, कुणीही जागा सोडू नका, थांबा, गडबड कुणी करू नका। पंचांनी दोघाला सूचना दिलेली, सुरुवातीला माग सरका पलीकडे बसलेली, दोघांच्या वजनाचा अंदाज घ्या, 100-100 किलोचा बोज आहे, 200 किलोचा बोज आहे आपल्या अंगावर, आलं तर काय होईल, ढकलायचं नाही, माग सरायचं नाही। हे लहान पैलवान मोबाईल घेऊन बसलेला, माग मधोमध कुस्ती करायची, हिम्मत ए मर्दा तो मदद दे खुदा, समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार, याला कुस्तीत फार महत्व असतंय। डाव प्रतिडाव डावाची उकल, भात्यातलं वाण काढा आता दोघही आणि धनुष्यावरती योजना करा। ह्या गावचा आजपर्यंतचा इतिहास आहे, कुस्ती निकाली झाल्याशिवाय मैदान संपत नाही, निकालच लावायचा। मागल्या वर्षी सगळ्यांनी बघितलेले, डोळ्यांनी कानांनी ऐकलेलं आहे, बार बार आम्ही ती गोष्ट सांगणार नाही, पण लक्षात ठेवा, कुस्ती निकालीच करावी लागणार, आज निकालच लावा लागणार, आणि होते निकाली नाही असं नाही। या दोघांची कुस्ती अनेक वेळा झालेली, माझ्या माहितीप्रमाणे परवा दिवशी सुद्धा कुस्ती आहे माऊलीची आणि ऋषिकेश, बरोबर ना, या दोघांचीच कुस्ती आहे। दोघांना एकमेकाची मास्टरकी माहिती, सोलापूर जिल्ह्यात दोघांना एकमेकाची खासियत माहिती, दोघांना एकमेकाचे वीक पॉइंट ही माहिती। अनेक वेळा ही कुस्ती झालेली, जोडी जोड आणि तोडीच तोड। शंभू खैरेनं मैदान घेतलेलं तिथं ह्यांचीच कुस्ती आहे, आणि कुस्त्या रोज आहेत वेगवेगळ्या पैलवानबरोबर रोज। आज डिसेंबर जानेवारी झाल्यानंतर ना, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर ना, रोज मैदान आहेत, रोज नोंद घ्या, सातत्यानं मैदान चालू आहे। आठवड्यात 3-4 दिवस पैलवान तालमीत नाही तर मैदान कडेच असतोय, क्वचित तालमीत, घरी सुद्धा नाही, यात्रा जत्रा उत्सव चालू आहे, नोंद घ्या। आज माऊली एकटा नाही, त्याला पार्टनर आहे, 2-3 पार्टनर असतात, तो पार्टनरचाही खर्च करत असतो। प्रकाशचाही तसंच आहे, प्रकाशला पार्टनर आहे तालमीत, 2-3 जण असतात, प्रकाश स्वतः खर्च करत असतो। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे पैलवान मैदानासाठी बाहेर येतात, कुठं बाहेर जातात, मग ते 100 किलोमीटरचं अंतर असू द्या, 200 किलोमीटरचं अंतर असू द्या, आपल्या पार्टनरकडनं 1 रुपया घेत नाहीत ही पोरं, स्वतः सगळा खर्च करतात गाडीचा, सोपं राहिलेलं नाही। आज डिझेल पेट्रोल कसं आहे तुम्हाला माहिती, सांगायची गरज नाही। खुराक कसा आहे, बदाम कसे किलो आहेत, मटण कसं किलो आहे, तूप कसं किलो आहे, हे सांगायचं। पैलवानांना त्या पटीनं मानधनही दिलं जात आहे, म्हणून टाळ्या करा जरा सर्वांनी, अशी दानदार मंडळी आणि यात्रा कमिटी। आणि हे जाणलेलं आहे आज सोरटे बंधूंनी, मग आज मी सांगितलं, पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी कुस्तीला राजाश्रय होता, कुस्ती राजाश्रयावरती टिकून होती, अनेक राजघराणी, मग कोल्हापूरचे शाहूराजे असतील, इंदोरकर सरकार असतील, पटियाळाकर सरकार असतील, बडोदेकर सरकार असतील, अशा राजघराण्यांनी खऱ्या अर्थानं कुस्ती जपली होती। आणि 1947 देश स्वातंत्र्य झाला, राजकर्ते ती लोप पावते काय असं वाटायला लागलं, कुस्तीला उत्तर टिकायला लागली होती, पण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, सर्वसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवणारे वसंतदादा पाटील असतील, बाळासाहेब देसाई असतील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील असतील, कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे पैलवान मामासाहेब मोहोळ असतील, अशी सर्वजण एकत्र आली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 साली।
1953 पासून कुस्तीचा महोत्सव भरायचा, पण 1961 ला गदा देण्याची प्रथा चालू झाली आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर धयारी 1961 साली। आतापर्यंत 48 महाराष्ट्र केसरी झाले, त्यात 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आणि 6 डबल महाराष्ट्र केसरी झाले, असा महाराष्ट्र केसरीचा दैदिप्यमान इतिहास। आणि त्यातले जे 2 उपमहाराष्ट्र केसरी लढतायत, एक 2021 सालचा आणि 2022 सालचा। कुस्ती करा, काहीतरी पराक्रम करा, काहीतरी चमकदार कामगिरी करा, काहीतरी चमत्कार करा। चमत्कार केला तर नमस्कार घालणार लोक मैदान झाल्यानंतर। काहीतरी करा, आपल्या भात्यातले बाण काढा, आता तरी धनुष्यावर योजना करा। आज कुस्ती झाली म्हणजे जर नाही, उद्या आहे परवा आहे, अखंड कुस्त्या चाललेल्या आहेत। मे महिना 31 मे पर्यंत मैदान आहेत, 31 मे पर्यंत 2-3 मैदानं मोठी आहेत, नाहीतर आखाडे चाललेले आहेत, जत्रा यात्रा उत्सव उरुस चालू आहेत, त्यामुळे मैदानं होत आहेत। सांगितलं महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितला। अहो सुरुवातीलाच इथं आल्यानंतर ना ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापूंनी सांगितलं, मुंबईला माझी कुस्ती होती आणि फक्त 100 रुपये इनाम ठरला होता, फक्त 100। ते पर्यंत विजय झाल्यानंतर ना कुठं मुंबई लालबा मोठमोठ्या गिरण्या होत्या पहिल्या, आता गिरण्या संपल्या आणि मोठमोठ्या इमारती तुम्हाला बघायला मिळतील। कधी मुंबईला गेला लालबाग भागात कोण जात असतील गणेशोत्सवाच्या काळात? ओ दुहेरी पट वा 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 आणि बाहेर एवढ्या तडपीनं खालून निघण्याचा प्रयत्न माऊलीचा। संभाजी नाना होळकर जपून बसा, दरम्यान कुस्ती कडीला अजित काका जपून बसा, जास्त काय भोजन नाही, 225 किलोचा भोजन आहे दोघांचा। पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे, पंचाच्या सूचनेचं पालन दोघांनी करायचंय। अजित दादा म्हणायचे कशाला गेलता पुढे पुढे करायचं, असल कुस्ती कुस्त्या जोडणाऱ्यांसाठी एकदा टाळ्या करा सर्वांनी, अशा कुस्त्या असं मैदान। कुस्ती निकालीच होना, आर पार कुस्ती करावी लागणार। या गावचा या भूमीतला या पांढरीचा इतिहास आहे, आजपर्यंत कुणाची कुस्ती सोडवलीच नाही। ओ एक जवळजवळ 20-25 दिवस झालं कुस्त्या जोडलेल्या आहेत, तेवढं सोपं नाही आणि खरंच नाही कुस्त्या जोडायचं सोपं नाही, जे जोडताय त्यालाच कळत असतंय। रामा घोरपडेला तयारी चालू आहे, कुस्ती कोच आतमध्ये जाय, त्या हनुमंत पवार वासातला विचारा, अजित काका सोटेंना विचारा, यो ह्याच्या बरं नाही म्हणतो त्यो त्याच्यानं बरं नाही म्हणतो, ह्यो म्हणतो तो लहानच आहे, त्यो म्हणतो तो बारीकच आहे। कुस्त्या खरंच जोडायचं सोपं नाही, आज खरोखर सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या झालेल्या आहेत। मैदान शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात आलेलं आहे, आत घ्या हनुमंता, त्या अशीच कुस्ती आत घ्या म्हणजे तुम्हाला परत कुणाला दोघाला प्रॉब्लेम नाही। नोंद घ्या माऊली, मधोमध कुस्ती लागते खडाखडी, दोघांच्या अंगाचा घामामातीनं चिकल झालेला आहे। पहिलवान हा सोन्या मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धारांनी जास्त शोभून दिसत असतोय, तो तर त्याचा शिंगार असतोय। अशा तब्येती अशाच होत नसतात, त्यासाठी अखंड साधन असावी लागते, खडतर तपश्चर्या असावी लागते आणि साधुत्वाचं लक्षणही असावं लागतंय। हो बरोबर आहे, खुराक ही महत्वाचा आहे, खुराक खरोखर अगदी महत्वाचा। कसा खुराक खावा लागतो तसं कष्ट करावं लागतं, तशी मेहनत करावी लागते, तसा घाम गाळावा लागतो, त्यावेळेला अशा तब्येती सगळ्यांना दिसत असतात। उजव्या पवित्र्यावरती माऊली आणि डाव्या पवित्र्यावरती प्रकाश। पवित्रा सांगायचं कारण असं, आपण जर लेखणी उजव्या हाताने चालवत असेल तर डाव्या हाताने तेवढी सुबक चालत नाही, आपण खुरप जर उजव्या हाताने चालवत असेल तर डाव्या हाताने तेवढं सुबक चालत नाही, सरावन देखील। म्हणून पहिलवाना जो तो पवित्र्यावरती लढत असतो कारण त्याचा सराव असतोय, पवित्रा बदलून ठेवलं तर लडबडल्यासारखं होत असतंय। अशी कुस्ती चालू आहे, खडाखडी खणखणीत कुस्ती चालू आहे,
दोन मानवी वाघसिंह एकमेकासमोर ठाकलेले अनुभव सिद्ध पैलवान दोन्ही नोंद घ्या. हनुमान अखाडा विरुद्ध गंगावीर सलीम कोल्हापूर, एक गणेश अंगड वसाचा पट्टा, एक विश्वास दादा हरगुले वसाचा पट्टा, एक गंगावीरचा पैलवान प्रकाश बनकर. अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमिया प्रकाश बनकर कडे सुद्धा आहे आणि माऊली कोकाटे कडे सुद्धा आहे. हे सगळ्यांनी बघितलेलंय सातारच्या अधिवेशनला. विश्वास हरगुले अनेक पैलवानला त्यांनी तयार केलेला आहे, घडवलेला आहे विश्वासदादांनी. मग तो माऊली जमदाडे असेल, दत्ता नरळे असेल, प्रकाश बनकर असेल, योगेश बोंबाळे असेल, नितीन खोर्द असेल, सचिन खोर्द असेल, असे कितीतरी पैलवान. आजचा सुपरस्टार पैलवान, सगळ्यांचा आवडता पैलवान, मागल्या वर्षी इथं लढलेला तो महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पैलवान, याला सुद्धा मोलाचं योगदान आहे विश्वासदादांचं. सिकंदर शेख पायाला दुखापत झाली, कुस्ती थोडीशी थांबवलेली सिकंदरनं, पण आत्ता मला परवा दिवशी एक बातमी कळली आहे, सिकंदर परत कोल्हापूरला सरावासाठी गेलेला आहे. पायाच्या दुखापतीमुळं कुस्ती थांबवावी लागलेली आणि निश्चित 2-3 महिन्यात तो वाघ परत मैदानात दिसेल तुम्हाला सगळ्याला. आणखीन एक कोल्हापूरचा गंगावीर सलमीचा पैलवान सगळ्यांचा आवडता, तुम्हाला सगळ्याला माहिती असलेला 51 गदीचा मालक अस्सल पैलवान अस्लम काजी. कुर्डवाडीजवळ सापडणे नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या सापडण्याचा पैलवान परवा दिवशी त्यांनी मैदान जाहीर केलं. 27 तारखेला अस्लमकाजीचा वाढदिवस आहे, 27 मे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदाच अस्लमकाजी वस्तांनी त्याच्या तालमीवरती मैदान घेतलेला. 27 तारखेला कुर्डवाडीला छत्रपती शाळा कुर्डवाडीला एक मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. हात चालताय, हाताचे लाफे चालू झाले. ओ हो, दोघांचे हात चालतात, हात चालले पाहिजे. अनिकेत कदम हात कोणाचे चालायचे, त्या नितीन खुर्दाचे हात आणि पाय चालवणारा कोल्हापूर. सगळ्यांनी कुस्ती पाय चालवणारा पैलवान नितीन खुर्द, सगळा पैलवान नितीन खुर्द. समाधान गोडके, तुफानी कुस्ती व्हायची, तुफानी एकमेकावर तुटून पडायचे दोन्ही पैलवान. दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले, नोंद घ्या सगळ्यांनी. तो समाधान गोडके 2010 महाराष्ट्र केसरी झाला. 23 डिसेंबर 2010 रोहा रायगड गाजवलं आणि सोलापूर जिल्ह्याला मानाची गदा मिळून दिली समाधान गोडकेनं. मंगळवेढ्याजवळचा पैलवान, मंगळवेढा तालुक्यातला पैलवान, बटानजवळचा नळीगावचा पोरगा, छोटस गाव आहे नळी, त्या नळीगावचा पोरगा तो. कष्टाच्या जोरावर महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली सोलापूर जिल्ह्याला. दोघांनी आपापली माती घ्यायची, माऊली आणि प्रकाश. आणि नितीन खोर्दा मूळचा सोलापूरचा, सगळ्यांच्या नजरेतला आवडता पैलवान नितीन खुर्द सुद्धा कुस्ती करायचे. सोलापूर महापौर झाला भगवंत केसरी कुस्ती स्पर्धेत. भावाभावानं सचिननं आणि नितीननं पराक्रम केला. भावाभावाची जोडी फायनल आली होती. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार, याला फार महत्व असतंय कुस्तीमध्ये. डाव प्रतिडाव डावाची उकल, काहीतरी करायचंय. देरे हरिण खाटल्यावर होत नसतंय. वारा चांगला सुटलेला आहे. हिम्मत मर्दा तो मदत खुदा म्हणलेला आहे. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. कुस्ती करायचे जवाज, पटा लागण्याचा प्रयत्न. तो हल्ला धुडकवला माऊलीनं. अट्याक, आक्रमण. डोक्याला डोकं लागलेलं आहे, लक्षावरती लक्ष लागलेलं आहे, लक्षावर लक्ष म्हणतोय मी. बाहेरनं किती जण बघतायत, कोण धरधर वरवर म्हणतोय, काही त्यांना दिसत नसतंय. पैलवान कुस्ती खेळत असताना अंगभर डोळे आलेले असतात, पण समोरचा तेवढा दिसत असतोय. दोघांना सूचना द्या तशी, कुस्ती सुटणार नाही अशी यात्रा कमिटीची सूचना आलेली आहे. या गावचा इतिहास आहे, या गावची परंपरा आहे. माझ्या माहितीप्रमाणे माऊली इथं लढून गेलेला आहे गेल्या वर्षी. कुस्ती करायचे, हिम्मत मर्दा तो मदत ते खुदा म्हणलेला आहे. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. अश्व नैव
गजनैव व्याघ्र नैवश्य नैवश्य अजा पुत्र बलिदा जातो देव दुर्बल घातका म्हणलेला आहे. आपापली माती दोघांनी घ्या, विनंती आपल्याला पैलवान बरोबरून माती घ्यायची दोघांनी. घामा मातीनं दोघांच्या अंगाचा चिखल झालेला आहे. देव ही दुबळ्याचं समर्थन करत नाही. अश्व नैव गज नैव व्याघ्र नैवश्य नैवश्य अजा पुत्र बलिदा तू देव दुर्बल घातका म्हणलेला आहे. अश्व नैव म्हणजे घोडा नाही, गज नैव म्हणजे हत्ती नाही, व्याघ्र नैवश्य नैवश्य म्हणजे वाघ सिंह नाही. देवाधिका पुढे सुद्धा भेड्या बकऱ्याचाच बळी दिला जातोय, म्हणून देव सुद्धा दुबळ्याचं समर्थन करत नाही. कुस्ती करा म्हणून हिम्मत ए मर्दा तो मदत दे खुदा म्हणलेला आहे. अशी कुस्ती अनादिकालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा, अगदी सतयुग द्वापार युग त्रेतायुग कलियुग प्रत्येक युगामध्ये एक खेळतो म्हणजे कुस्ती. मग सर्व साहित्य शास्त्र असतील, 18 पुराणे असतील, सर्व धर्मग्रंथ असतील, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतोच आढळतो. मग रामायण असेल, महाभारत असेल, जैन धर्मशास्त्र असेल, बायबल असेल, कुराण असेल, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतोच आढळतो. कच्च मच्च वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण सगळे देवाचे अवतार बघा. मनगटातलं बळ हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या पारिपत्यासाठी अगदी देवाधिकापासून. म्हणून कुस्तीचा इतिहास इतकी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याच खेळाला नाही, जाणीवपूर्वक बोलतोय मी. पुरातन काळामध्ये कुस्तीचे चार प्रकार होते, भीमसेनी कुस्ती, जरासंधी कुस्ती, जांबवंती कुस्ती आणि हनुमंती कुस्ती. असे कुस्तीचे चार प्रकार होते. एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं, दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला जायबंदी केलं जायचं, तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करून पळवून लावलं जायचं आणि चौथ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली जायची. तो हनुमंती कुस्तीचा प्रकार. ठार मारणे हा प्रकार होता. भीमानं बकासुराला कुस्तीत ठार मारलं, कृष्णानं कंसाला कुस्तीत ठार मारलं, कृष्णानं किच्चकाला कुस्तीत ठार मारलं, कृष्णानं चानुराला कुस्तीत ठार मारलं. हातपाय मोडणे तेही काळा चौगामध्ये बंद झालं आणि सध्या एकच प्रकार चालूय, तो म्हणजे प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावणे, तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा प्रकार. परिवर्तन संसार का नियम आहे. काळा चौगामध्ये तीन प्रकार बंद झाले आणि एकच प्रकार चालूय, तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा. अशी कुस्ती परंपरा आणि ही कुस्ती परंपरा अव्याहतपणे जपण्याचं जोपासण्याचं वाढवण्याचं टिकवण्याचं कार्य करतायत भैरवनाथ जोगेश्वर यात्रा उत्सवानिमित्त सर्व मगरवाडी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी, नवनाथ कुस्ती केंद्र, ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापू सोरटे आणि माननीय श्री संग्रामभाऊ सोरटे, अजित काका सोरटे, त्यांचे सगळे सहकारी, यात्रा कमिटी, आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद आज पात्र आहात. त्याग आक्रमण हातापाय जा नाही तोपर्यंत थांबणे नाही. कुस्ती करायचे कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. तशी दोघांना सूचना द्या भाऊ, हनुमंता त्या विनयशील आणि नम्र व्यक्तिमत्व असलेले दोन्ही पैलवान. विनयशीलता आणि नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय, तो तर त्याचा शिंगार असतोय. विनयशील आणि नम्र व्यक्तिमत्व असलेला पैलवान कुस्ती शौकीनांच्या हृदयसिंहासनावरती राज्य करत असतोय, यात जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे कुस्ती सम्राट अस्लम काजी. अट्याग पुन्हा खडाकडी कुस्ती चालू झाली.
पंचांनी दोघांनाही समज दिलेला आहे, कुस्ती सुटणार नाही याच जाण आणि भान दोघांनाही दिलेलं आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे, आता डोक्यातले विचार चक्र चालू करा. आता ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे. हो, ज्याच्याकडे दम आहे, खस आहे, त्याचीच कुस्ती शिल्लक. आता अशी कुस्ती कुस्ती करायची पैलवान. ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, कुस्ती शौकीन आपल्या कुस्तीचा निकाल पाहण्यासाठी थांबलेले. काहीतरी करायचंय. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार. पडला का पाडला यापेक्षा लढला कसा ही पाहणारी मंडळी ती. कुस्तीतले तज्ज्ञ आणि जाणकार आहेत सगळे, कुस्तीतले दर्दी आहेत सगळे. अटॅक, आक्रमण. एक गंगावेश तालमीचा प्रकाश बनकर आणि हनुमान अकाड्याचा माऊली कुकाटे, शाहू विजयी गंगावेश, शाहू राजे, कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे. आणि खऱ्या अर्थानं शाहू राजांनी कुस्तीला, या महाराष्ट्राच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आणले. 1902 ला विलायतला गेले होते शाहूराजे, तिथं बघितलं मैदान आणि तिथं संकल्प केला, जाहीर केलं, माझ्या नगरीत एक असं मैदान बांधीन कुस्तीसाठी जे जगात अद्वितीय असेल. आणि खासबाग मैदानचं काम चालू झालं 1907 साली. जवळजवळ 5 वर्ष लागली खासबाग मैदान बांधून काढण्यासाठी. 1912 ला खासबागचं काम पूर्ण झालं आणि उद्घाटनाला कुस्ती ठेवली होती. जगजेत्या गामाचा भाऊ इमाम बक्ष आणि गुलाम मोहिद्दीन अशी कुस्ती होती खासबाग मैदानच्या उद्घाटनासाठी. जगजेत्या गामाच्या भावानं, इमाम बक्षानं कुस्ती जिंकली, कुस्ती मारली आणि स्वतःच्या डोईचा मंदिर त्या इमाम बक्षाच्या डोक्यावरती ठेवला आणि मानाची चांदीची गदा खांद्यावरती दिली इमाम बक्षाच्या. असे होते शाहू राजे, कुस्तीवरती प्रेम करणारा राजा. हनुमंतात्या, कुस्ती चालवायची आपण दोघांना सूचना द्यायचे. तुल्यबळ पूर दोन्ही. कुस्तीचा अंत पाहायचा नसतोय. बराच वेळ झाला ती कुस्ती चालू आहे. आता काय निर्णय घेतलेला आहे राम सर? गुणावरती कुस्ती लागते, मरणाची कुस्ती. वय, उंची, वजन दोघांचंही सारखं आहे. काय तब्येती जरा बघा दोघांच्याही. आणि आपल्या घरात एक असलं तयार करा. इथं आलेले सगळे जण जरा इथनं माझं घेऊन जावा, हे बोलणं जरा घेऊन जावा. करमणुकीचा कार्यक्रम नवा हा. आणि तानाजी बापूंनी तुमच्यासाठी ताली मानलेली इथं या भागातल्या पोरांसाठी. संग्रामभाऊ असतील, अजित कक्का असतील, प्रवीणदादा असतील, फार मोठा अट्टास करून राहिलेले आहेत आपल्यासाठी. तालमीकडे पोरं पाठवा जरा. दोघांचा निर्णय काय येतोय बघूया. असा निर्णय घेतलेला आहे, गुणावरती कुस्ती लावलेली आहे. आणि अगोदर दोघांना सूचना द्या, गुण कसा दिला जाईल आणि कसा दिला जाणार नाही. चड्डी पकडायची नाही, पूर्ण ताबा असेल तर गुण. माग सरणाऱ्याला 2 वेळा वॉर्निंग, हेही सांगा दोघांना. शबास, टाळ्या करा जरा दोघांसाठी. आणि गुणावरती कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. वा,
दोघेही स्पर्धेतले अनुभवसिद्ध पैलवान आहेत. दोघाला स्पर्धेतला चांगला अनुभव आहे, त्यामुळे गुण कसा घ्यायचा, कसा दिला जाणार, कसा दिला जाणार नाही याची दोघाला माहिती आहे चांगली. तरी पंचाने दोघाला सूचना दिलेली आहे, गुण कसा दिला जाणार याची सूचना दिलेली. नोंद घ्या सगळ्यांनी, गुणावरती कुस्ती चालू झालेली. प्रकाश आणि माऊली पटाची पकड माऊलीनं घेतली, पटाला लागला माऊली कोकाटे एकेरी पट. ओ हो हो हो, गुण येण्याचा तो काट प्रयत्न. बा 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 बा, आणि आणि निघाला. ओ, पंचाचा निर्णय टाळ्या तरी करावी मंडळी जरा. याला म्हणायचं कुस्ती, तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले. अस्सल कुस्ती म्हणतात ते यालाच. जीवाचं रान केलं दोघांनी. परत कुस्ती चालू झाली मध्ये, आणि म्हणून तरी दोन्ही पैलवान महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावरती आरूढ आहेत. शबाज हो, पटा लागण्याचा प्रयत्न तो जाणलेला आहे माऊलीनं. पटावर पट चालू झालेले आहेत. दोघांनी एक एक झडप मारली होती पटाला, दोघांनी ते हल्ले परतवलेले. लोकांडाव करण्याचा प्रयत्न प्रकाशचा, आणि कोण घेण्यासाठी दोघही एकमेकावर तुटूनच पडलेले. खरोखर फार कुस्ती झालेली, फार म्हणजे बघण्यासारखी कुस्ती झालेली. आतापर्यंत जवळजवळ 30 मिनिटं होऊन गेलेलं कुस्ती चालू आहे. आणि पटाला लागला आणि कब्जा घेतला माऊली कोकाटेनं, आणि गुणावरती विजय मिळवला माऊली कोकाटेनं. हनुमान आखाड्याचा पैलवान गणेश पट्टा विजय झाला. संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे गुणावरती विजय झालेला.